ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. प्रतिवर्षीच पावसाळ्यामध्ये जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी नगर प्रशासनाची असते. आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काही खबरदारी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी जनतेला विविध सेवा सुविधा पुरवून ही आरोग्याची खबरदारी घ्यावी लागते. परंतु आजपर्यंत माहूर प्रशासनानं जनतेचे आरोग्य आणि सुविधेकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं खालील बाबीवरून सुस्पष्टरित्या दिसून येत आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबलेल्या असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असून काही नागरिकांच्या घरातही ते जात आहे. त्यामुळे त्या नाल्यात त्वरित उपसणं गरजेचं आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे कायम असून या परिसरातील जनतेला दुर्गंधीचा त्रास होतोय. जीर्ण झालेल्या कचरा कुंडीतील कचरा प्लास्टिक गुरेढोरे खात आहेत. रहदारीच्या रस्त्यावर अविरतपणे मोकाट जनावरे बिंदास्त ठाण मांडून बसलेली असतात. त्याचा रहदारीस फार मोठा अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढू पाहत आहे. गावातील मोकाट कुत्र्यांनी हैदोस मांडला असून अनेक लहान मोठ्यांना चावा घेतल्याच्या गंभीर घटना घडल्यात. त्यातील काहींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयाकडे धाव सुद्धा घ्यावी लागली आहे. पाणी शुद्धीकरण व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे मागील 15-20 दिवसांपासून सार्वजनिक पाणी पुरवठा पूर्णतः बंदच आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि वैयक्तिक विहिरीतील पाणी जनता वापरत आहे. अशावेळी पाण्याच्या निर्जंतिकीकरणासाठी ब्लिचिंग पावडर टाकणं गरजेचं असूनही अद्यापपर्यंत ते टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे साथीचे आजार अधिक बळकवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक मार्गावरील पतदिवे बंद आहेत. वारंवार सांगूनही ते बसवण्यात आले नाही. तर शहरातील अनेक भागात पतदिवे रात्रंदिवस अविरतपणे सुरूच आहेत. कार्यालयीन कामाच्या सुसूत्रतेसाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असून त्यांच्या अनुपस्थितीमुळे जनतेच्या कामात खोळंबा निर्माण होत आहे. CCTV बंद असल्यानं अधिकारी कर्मचारी परस्पर सहमतीनं अनुपस्थिती झाकून घेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सुंदर हरित वसुंधरा अभियानाला तडा जाऊ पाहत आहे. एकंदरीत वरील बाबींची नगर प्रशासनानं त्वरित दखल घेऊन जनतेचं आरोग्य आणि सुविधांची विशेष काळजी घेऊन संभाव्य आजारानं धास्तावलेल्या जनतेस अभय देणं उचित ठरणार आहे. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पवन कोंडे, माहूर. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.